आठ दिवसापूर्वी झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी विरोधी गटाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या ठिय्या आंदोलन केलं होतं या आंदोलनात सहभागी सदस्यांपैकी तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं चा स्पष्ट यामध्ये हातकलंगले तालुक्यातील दोन आणि शिरोळ तालुक्यातील एका सदस्याचा समावेश आहे या तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं आंदोलनात सहभागी अन्य सदस्यावर क्वारंटाईन व्हायची वेळ आली आहे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा एकोणीस ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीनं पार पडली मात्र ऑनलाईन सभेत सदस्यांना प्रश्न उपस्थित करता येत नसल्यानं ही सभा सभागृहात घ्यावी अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली होती त्यासाठी विरोधी सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनाबाहेरठी या आंदोलन केलं होतं या आंदोलनात सहभागी झालेल्या सदस्यांपैकी तीन सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आंदोलनादरम्यान संपर्कात आलेल्या इतर सदस्यांवर यामुळं क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे दरम्यान संपर्कात आलेल्या काही सदस्यांनी स्वॅब चाचणी केली असून त्यापैकी काहींचे अहवाल निगेटिव्ह आले कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा परिषदेची सभा ऑनलाईन घेतलेली असताना आंदोलन करत विरोधी गटाच्या सदस्यांनी ऑनलाईन सभेला केलेला विरोध कसा चुकीचा होता हेच यावरून स्पष्ट झालं ही सभा सभागृहात झाली असती तर या बाधित सदस्यांच्या संपर्कात अन्य सदस्य आणि अधिकारी आल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढला असता